नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, गाफिल नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या 15 डिसेंबर 2023 आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला आदित्य राज आणि वैष्णवी बारडे दिसणार आहेत. हा सिनेमा डिरेक्ट केला आहे मिलिंद डोके यांनी. आणि या सिनेमाचा टीझर बघून मला एक गोष्ट तर अभिमानाने सांगावीशी वाटते, आणि ती गोष्ट म्हणजे अलीकडे आपण बघतो की मराठी सिनेमा हा एका लाटांमध्ये अडकलेला आहे. लाटांमध्ये म्हणजे माझं असं म्हणायचं आहे की कॉमेडीची एक लाट येते, त्यानंतर डबल मिनिंग मराठी सिनेमा त्यांची एक लाट येते, त्यानंतर 5-6 स्त्रियांचा ग्रुप एकत्र घेऊन त्यांच्यावर आधारित काही सिनेमे येतात त्याची एक लाट असते, आणि मग फार काही उरलं नाही तर आपले महाराज आणि मावळे तर आहेतच, त्यांच्यावर सिनेमा बनवायचा. म्हणजे अशा लाटांवर आपल्याला मराठी सिनेमा सध्या दिसतो. बट हा सिनेमा, या सिनेमाचा टीझर बघून काहीतरी प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या मेकर्सनी नक्कीच केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ऑन दी अदर हँड असं म्हणावं लागेल की हा या सिनेमाचा टीझर बघून मला बऱ्यापैकी कबीर बेदी या सिनेमाची आठवण आली. कबीर बेदी काय बोलतोय मी, कबीर सिंग या सिनेमाची आठवण आली आणि ओरिजिनल अर्जुन रेड्डी या सिनेमाची. पण तरी ठीक आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या मेकर्सनी नक्कीच केलेला आहे. सिनेमाची सुरुवात होते की आदित्य तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट नाही झाली, आणि आपला हिरो आपल्याला फुल ब्लेझर आणि ॲटिट्यूड आणि स्वॅगमध्ये दिसतो. आणि नंतर आपल्याला एक जोडपं दिसतं की दोघं एकमेकांबरोबर असतात, पण त्यांना एकमेकांची गरज असते, पण तिला या नात्यात हवं होतं ते प्रेम आणि मला हवा होता तो पैसा. आता इकडे आपल्या नायकाचा लुक बघा, आय थिंक तो सुरुवातीला एकदम सरळ साधा आणि नाकासमोर चालणारा मुलगा असावा एकंदरीत असं वाटतंय, पण नंतर पैशांसाठी तो भलत्याच मार्गाला लागतो. आणि मग कदाचित त्यांनी पैसा मिळवलाही असेल, अनेक मुलींबरोबर त्याचे संबंधसुद्धा असतील, कारण असे मध्ये मध्ये काही शॉर्ट्स ठेवण्यात आले होते, पण त्यानंतर खऱ्या प्रेमाची जाणीव त्याला होते आणि आता ते खरं प्रेम त्याला नाही मिळणार आहे म्हटल्यावर तो दारू सिगरेट किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो. बरेचसे आपल्याला म्हणजे आता या जिन्यातनंच तुम्ही बघा की हा आपला नायक वर येतोय आणि त्याला आरशात त्याच्या बहुतेक आधीचा नायक कसा होता किंवा त्याचं आधीचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व कसं होतं ते दिसतंय, आणि दोघंही एकमेकांना मिडल फिंगर दाखवत आहेत असा तो एक शॉट होता, तो पण चांगला होता. ओव्हरऑल सिनेमामध्ये बघायला गेलं तर बॅकग्राऊंड म्युझिक या सिनेमाच्या टीझरचं चांगलं वाटतंय, नायकांनी जीव ओतून काम केलंय असंही वाटतंय, आणि वैष्णवीच्या रूपात एक नवीन चांगली सुंदर चेहरा आपल्या भेटीला येणार आहे, नवीन चांगला सुंदर चेहरा आपल्या भेटीला येणार आहे याच्यात काही शंका नाही आहे. थोडं मी डिसअपॉइंट झालो कॅमेरा वर्कनी, किंवा कदाचित असं असेल की हा सिनेमा 2023 शूट झाला नसेल, जरा 2-3 वर्ष आधी किंवा 3-4 वर्ष आधी शूट झाला असेल आणि आत्ता तो आपल्या भेटीला येणार आहे, त्यामुळे जरा कॅमेरा वर्क आणि असं सगळं बघून आत्ता 2023 हा सिनेमा नाही वाटत आहे. माफ करा माझं पोर, म्हणजे माझी इरा तिकडे रडते, त्याचा जर आवाज तुम्हाला येत असेल तर डिस्टर्ब होत असेल तर माफ करा. एनिवेज, सो मी म्हणत होतो की कॅमेरा वर्क आणि ओव्हरऑल जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यावरनं हा एक 5-6 किंवा 7-8 वर्ष आधीचा मराठी सिनेमा वाटतोय. पण तरी आपण असं बघतो बरेच वेळा मोठमोठ्या कलाकारांचे जे मराठी सिनेमे असतात जे रखडतात, म्हणजे सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला बाई पण भारी देवाचंच सांगतो. बाई पण भारी देवा हा सिनेमा शूट झाला होता आय थिंक 2018 की 2019, एक्झॅक्ट आता मला साल आठवत नाही आहे, पण रिलीज झाला 2023 आणि मग रिलीज झाल्यानंतर त्यांनी काय धुमशान घातलं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो होपफुली गाफिल द अनअवेअर अशी याची टॅगलाईन आहे. सो आपल्या प्रेक्षकांपैकी कोणीही या सिनेमाबद्दल गाफिल राहू नाही आहे, म्हणूनच हा सिनेमा किंवा या सिनेमाचा टीझर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला शेअर करायला हवा आणि या प्रयत्नाला दाद द्यायला हवी. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर येईल. जर तुम्ही हा टीझर बघितला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.